तालुक्यात जून जुलै उलटूनही पावसाची चिंताजनक परिस्थिती होती. तालुक्यातील छोट्या मोठ्या धरणातही पाणी साठा चांगल्या प्रमाणात नव्हता, परंतु गेल्या 4-5 दिवसांपासून पावसाच्या संततधारात तर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसाने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. चनकापूर धरणाच्या पाणी पातळीत जवळजवळ 70-80% पाण्याची वाढ झाली असून धरणातील गावांच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणातून गिरणा पात्रात 13,510 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पाटबंधारे उपविभाग कळवण यांच्याकडून नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरण क्षेत्रातील नदी नाले दुथडी भरून वाहत असल्यामुळे धरणामधील पाणीसाठीची झपाट्याने होत असलेली वाढ बघता पुढील काळात धरणातील पाणीसाठीची आवक बघून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. तसेच गिरणा नदीकाठच्या नागरिकांना पाटबंधारे विभागाने नदीकाठी कोणी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. रवींद्रभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी गिरीधर पवार कळवण. कळवण तालुक्यात गेल्या 5-6 दिवसापासून पावसाची संततधार चालू असून तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे. त्यामुळे कळवण तालुक्याचं चनकापूर धरण 100% भरलेलं असून धरणाचे जवळजवळ 5-6 दरवाजे उघडण्यात आलेले आहे. त्यामुळं नदीला मोठ्या प्रमाणात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. नदीकाठी कोणीही जाऊ नये, नदीच्या प्रवाहाजवळ कोणी जाऊ नये असा इशारा प्रशासनामार्फत देण्यात आलेला आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी गिरीधर पवार, मोहबारी, कळवण. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.